राम राम मंडळी। आज सकाळी माझी मुलगी पुण्याहून गावाकडे आले बघा। वर्ष दीड वर्ष झालं बघा ही गावाकडे आलीच नव्हती बघा ही। एक दीड वर्ष झालं, कुठलं काय कामातून जमते त्या? आता तिला नवीन नोकरी लागल्या, मग लगेच सुट्ट्या कुठल्या देणार हो तिला? ही तिची थोरली मुलगी 10वी होती हो, मग तिचा तास शाळा। मग आता मे महिन्यात या मुलीची सुट्टी पडल्या, मग तिने बी 4 दिवस रजा टाकून ती आता गावाकडे आल्या बघा। मग तिला पहिल्यापासून खेकडा आवडत्यात, मग तिने मला फोन केलता मी येणार आहे म्हणून सकाळी। आज मग याच्या आधी मी सकाळी जाऊन खेकडे घेऊन आलो। खेकड्याबरोबर मोठं मोठं डांग बी आणल्यात त्या पुरीने चुलीच्या आरात भाजून खायला। दोन किलो खेकडं मी नांग मोडून घेतल्यात। बाबा याचं पोट कुठे असत? हे पोटच आहे बाई, आणि ही एक नांगा याला राहिलाय, आणि हे घे मोठं नांग तुम्हाला भाजून खायसाठी आणल्यात मोडून। हे बघ हे असं हे बारीक नांग, हे मोठं नांग, हे दोनच नांग त्याला प्रत्येक खेकड्याला। चावकर नांग जी असतात ही दोनच असतात, ही दोन मोडलं की खेकडा काय करत नाही, त्या पायावर नुसता तो पळतोय, आणि त्याच्या संरक्षणासाठीच हे दोन नांग आहेत। खेकडा काय खातो बाबा? खेकडा नदीत का नाही, माती बी खातोय, शेवाळ बी खातोय, एखादं बारीक मासे पिल्ली बी खातोय खेकडा। आणि खेकडा बाई औषधिक बी असतोय बघ यो। अगं आम्ही तुझ्या एवढे लहान असताना ना त्यातले छोटे नांगे आहेत ना त्याची आम्हाला आई कडी करून द्यायची, पिल्यानंतर ना सर्दी आम्हाला गेलेली कळायची सुद्धा नाही, त्यामुळे एवढा औषधिक खेकडा आहे। खेकड्याची पोट फुडून खेकडे स्वच्छ धुवून घेतो आता। तात्या मी पण आता धुवू लागणार खेकडे। बर बर आपण दोघं धुया। बाबा यात पाणी होतो का? हा आता पाणी जरा। आई तुझी भाकरी झाल्या मला हे मोठे नांगे भाजून देतीस का? हा देतो भाजून, ते बाबा दुध खेकडे मग भाजून देतो। आता याची पोट फोडून घेतो। हे बघा हे पोटात या कवचित का नाही, मांद कसा आहे बघा पिवळा हाडोळ। हे खेकड्याच पोट फोडलं का नाही, वरनं कवच काढलं की त्याच्या आतल्या पोटावर केसागत धाग कसा आहेत बघा। हे सगळं काढून घेऊन असं स्वच्छ करायचं। हे पिवळं जे आहे हे खेकड्याचं मांद आहे, अखंड पोट आहे। मग ह्याचा आता दोन भाग करून घेतो। हे बघा हे असं दोन भाग होत्यात, हे असं दोन तुकडं करूनच घ्यायचं। हे बघा हे याला लंगोटी म्हणतात। बघा खेकड्याचे मांद कसं आलंय बघा। हे आणि खेकड्याला मांदा असल्याशिवाय खेकड्याचं कालवण बी चवीला लागत नाही बघा। हे असं सगळं खेकडं का नाही, घाण काढून स्वच्छ करून घ्यायचं। बाळा ही कसं आहे माहिती आहे खेकड्याचं, या पोटाचं आपण आता पाय बी मोडल्यात, दोन चौकोन अंग बी मोडल्यात, आणि हे पोट जरी पाण्याच्या ठिकाणी विहिरीत म्हण किंवा नदीत म्हण हाय असं पोट टाकलं तर ह्या पोटाला आणि पाय फुटतात ह्या मोडलेल्या नांग्यापासून। या खेकडा लगी मरत नाही। हे बघ हे डोळं कसं जिवंत आहेत, अजून डोळ्याकडं कसा बघतोय बघ खेकडा, बघतोय का नाही? हा आणि याला पाय फुटतात, याला पाय फुटलं की आणि खेकडा पळायला चालू, चौकन अंग फुटलं की चावायला चालू। त्याचे ते चौकन अंग म्हणजे संरक्षणच आहे हो। बाबा यातलं मांद काढून घेऊ का चमच्याने? हा ती चमच्याने मांद त्या वाटीत काढून घे। पिवळ काय? ते पिवळ खेकड्याचे अंडे आहेत बघ। आता खेकडा ह्यो अंड्याला आलाय बघ, हो गे अंडी कशी झाली बघ याची पिवळी अंडी। हा घे घे त्या वाटीतच घे अंडी मांद्याच्या।
आता नांग चांगल धुन घेतो मोठं मोठं नांग जरा पुरीत नाही यार पडलाय भाजायला द्या आई पासा नांग मोठं मोठं ठेवतो की ग आणि भाकरी झाल्या म्हणजे त्याची भाजून दे ग खाऊ द्यात आता ही खेकडे कढी करायला हे बारीक नांग ठेवल्यात बघा आता तिच्या भाकरी झाल्या का नाही तिला पाट्यावर चिचून घ्यायला लावतो हे नांग आता धुवून घेतल्यात आणि खेकडे पोटं फुडून कवच काढलेली आहे हे आता पोटं बी ह्या जरा पाटीत धुवून घेतो जर पाणी घाल बघा लय ताशी मोठी मोठी धुवून घ्यायची लय पाण्यानं धुवून घ्यायची नाहीतर मग सगळा अरक पाण्यातनंच जातो भाकरी झाल्यात माझ्या ती नाग इकडं तुम्हाला भाजून देतो मी धनं जरा खडा मसाला भाजून देतो आणि गवळा गवळाच भाजायचा लय भाजायचा नाही भाजला काढून घेते असा गवळा गवळात भाजायचा चार चमचे तिळबियात भाजून घ्यायचं तिळबियात गवळा गवळात भाजायचं आता नांग जरा पुरीशनी भाजून देतो अरे चांगले भाजून घ्यायचं लसणाचा गड्डा एक सोलून घेतलाय आल्याचा तुकडा एक कोथिंबीर ओलं खोबरं थोडं घेतलंय आणि खडा मसाला पहिला खडा मसाला जरा बारीक करून घेतो मसाला भाजला का नाही की बारीक लवकर होती आणि हे वळलाच जरा बारीक करून घ्यायचा भाजल्यात का बघ भाजल्यात का बघ असा हे घबरा घबराचा मसाला की नाही बारीक करायचा जरा हे बी दुख जरा दुपिवलं का नाही म्हणजे लवकर बारीक होतो हे खोबरं जरा मोठं मोठं चिचून घ्यायचं आई पाट्यावर का मसाला करतेस मिक्सरवर का करत नाही अगं पाट्या वाटलेला मसालाच कालवण खाऊन बघ कसलं होतं या पाट्या वाटलेल्या मसाल्याच्या कालवणाला चवच बिघडायच मिक्सरला काय धार दिशी लावते ती त्याला काय कालवण्याचं वाटत्या वाटलेलं कालवण बघ खाऊन कसलं होते चांगलं होते आता जरा जरा पाणी घालायचं म्हणजे मसाला लवकर बारीक होते लय बी पाणी घालायचं जरा चालायचं मी थोडा मसाला वाटतो का पाट्यावर अगं तुम्हाला आता मसाले येतात का वाटायला शिकव की तुम्हाला मग वाटतेस काय वाट ये बघ तुला येते कशी वाटायला येत अगं जरा जोर लावून जरा बारीक जरा जरा घेऊन वाट की जरा जोर लावून जरा पाणी घाल म्हणजे मसाला लवकर बारीक होते ग जरा पाणी घाल त्यात तसंच वाटाय जरा जरा शिकायचं कोण आईच्या पोटात शिकून येते का सांग आम्ही बारकू होतो तेव्हा असं तुमच्या वाटत वाटत शिकले वाटायला आताच्या पुरुषने एवढं लगेच कुठे जमते व असं मोठा मोठाच मसाला राहते का हे मोठा मोठाच मसाला राहते ग मिक्सर मध्ये बारीक होत नाही पाट्यावाला मसाला जरा मोठाच असते अगं वा सुटलाय नांग भाजलेत का बघ जरा ते भाजलेत बघ ते नांग ती तनपार वरली भाजली की नाही ती नांग भाजली होती हे बारक नांग मी या पाट्यावर चिचून घेतो असं नांग चिचून आहे ना या नांग्याचा अर्क काढून घ्यायचा काय असं जरा जरा घेऊन चेचायची नांग हे बघा कसं खेकड्याचे नांगे भाजले यातला गुद्दू कसा आता भाजलाय बघा आई हे भाजलेले नांगे
चांगले लागतात आरातले पाहिजे गुद्दू चांगले लागते की नाही नांगेतला खावा असं ही चिचून नांग सगळं बारीक करून घ्यायचं मी पातेल्यात काढून घेतो हे पाणी घालून मी नांग्यातला अर्क काढून घेतो तसं नांग आहे का नाही धुवून काढायचो का यातला अर्क काढून घ्यायचं नांग आहे का नाही चिचून हे दोन तीन वेळा धुवून घ्यायचं मग याच्यातला सगळा गुद्दू निघतो काही या नांग्याच्या अर्कातलं घट पाणी कसं निघाले बघा ह्यो काही असं नांग्यातलं की नाही वरचं वरचं पाणी पा कसं काढून घ्यायचं आता याच आणि ओतून घ्यायचं आणि एकदा धुयायचं याला आता याच्यात जर पाणी ओतून आणि एकदा धुवून काढायचं धुतल्यावर असं वरचं नुसतं कवाच राहतं ह्यो काही असे गाळून गाळून नाही सगळं पाणी काढायचं खेकडा शेवाळून माती खातोय म्हणून काळं पाणी निघते काही कालवणाला तेल गरम करायला ठेवले आता तेल काढले अर्धा चमचे जिरं टाकायचे हे खेकड्याच मांदे बी या तेलात भाजून घ्यायचं हे चांगलं तेलात चांगलं भाजून घ्यायचं आता तेलात मांदे भाजले आता या चटणी टाकू आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची आता मांदण चटणी तेलात चांगली भाजली आहे वाटलेला मसाला भेट त्याला तेलात चांगला भाजून घ्यायचं जरा पाणी घालतो तेलात एक नाही चटा 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 मसाला भाजून घ्यायचा आता चटा चटा आपला मसाला भाजलाय खेकड्याची पोट टाकून घेतो ही पोट नाही मसाले चांगले हलवून घ्यायची मग ती पाणी वाटायचं नांग्याचा अर्क यात वतायचा आणि दुसरं पाणी याच्यात घालायचं नाही जरा मी आता मीठ टाकतो ह्याच्यावर जरा कोथिंबीर टाकायची हे जसं कडील तसं का नाही खेकड्याची कढी फुटते आणि याला चांगली आता खळखळून उकळून द्यायची पोरींचं सासरे किती चांगले असले तर आईबाच ते घरचे आईबाचच हो पोरीसने आईबाचा आधार लय मोठा असतोय पोरी दोन दिवस जरी माहेरला आल्या तर पुरींचा वर्षभर थकवा निघून जातोय बघा आम्हाला बी पुरी आल्या का नाही काय करून काय नको असं वाटतंय वर्ष दीड दीड वर्ष पुरी माहेरला येत नाही मग त्यांच्या काय पोरांच्या शाळा त्यांच्या नोकऱ्या मग त्या इकडे आल्या का नाही आम्हाला बी त्यांची लय आपुलकी वाटते हो आता उकळेल तशी कडी कशी फुटायला लागली बघा काय आता ही खेकड्याची पोटं कशी शिजली आहेत बघा ही खेकड्याची कढी खाण्यासाठी तयार आहे पुरी नु खेकडे कालवण कस काय झाले मस्त झालंय वाट्यावर वाटलेलं कालवण खूप छान झाले तात्या खूप दिवसातून खायला भेटला एक नंबर कालवण झाले बघ खेकड्याच आईच्या हाताला चवच आहे आपल्या पुण्यामध्ये खेकडे भेटतात पण गावच्यासारख्या खेकड्यांची चवच लागत नाही पुण्याच्या खेकड्यांना तिकडे खेकडे काय ग समुद्राच्या पाण्याचं
इकडे आपल्या गोड्या पाण्यात हे इकडे चांगलं असते.